नमस्कार, आज आपण आलेलो आहे जंजाळा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो तालुका शिलोड व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे येतो. व हा किल्ला माझा 431 नंबर किल्ला आहे. 431 नंबर जंजाळा किल्ल्यावर आपण आता आलेलो आहे. हे पाहू शकतो, जंजाळा किल्ल्याची तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. खूप मोठा किल्ला आहे. या आपण हा पूर्ण आज एक्सप्लोअर करणार आहे. तर चला पाहू किल्ले जंजाळा. पूर्ण किल्ल्याला किल्ला आपण पाहू शकतो. खूपच मोठा पसरलेला असा किल्ल्याचं पठार आहे. त्या ठिकाणी आपल्याला जंजाळ्याचा हा तलाव मोठा पाहायला भेटत आहे. खूप मोठा तलाव आहे. समोरच्या बाजूस बांधकाम केलेलं पाहायला भेटत आहे. पूर्ण किल्ला आपण आज पाहणार आहोत. आपण ते जे दिसत आहे आपणाला गेट आहे तिथं मेन, त्या गेटपासून आपण आलेलो आहे. पाहू शकतो अशा मार्गाने आपण आलो होतो. व आपण आता हा जो शेवटचा बुरुज आहे तो पाहायला निघालेलो आहे. त्या ठिकाणी सुद्धा तटबंदी बुरुज आहे. पूर्ण आपण बाहेरून पहिला पाहून घेऊ, कारण पसारा खूप मोठा आहे किल्ल्याचा. त्याच्यामुळे जेवढे जेवढे मेन मेन करता येईल तेवढे आपण पॉईंट करून घेऊ. घाटोकच लेणीसुद्धा जवळच आहे तिथं, त्याही आपण करणार आहोत. पाहू शकतो आपण ही जी कडची तटबंदी आहे या ठिकाणची. आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे. अशी तटबंदी पाहायला भेटत आहे इथे. व या ठिकाणावरून हा दरवाजा पाहायला भेटतो. पाहू शकतो आपण असे आपणाला या ठिकाणी असा हा बहुतेक वाडा असावा, त्याचे व्यवस्थित अवशेष पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी एक वास्तू आहे, तसेच त्याही ठिकाणी आहे, तसेच त्या ठिकाणीसुद्धा आहे. एक बुरुज आहे असा हा बुर अवशेषाचा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे. खूप मोठा किल्ला आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण करत आहोत हा किल्ला. या ठिकाणी वर जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे या ठिकाणी. या बुरुजावर जाण्यासाठी हे पाहू शकतो. आता आपणाला या ठिकाणावरून सर्व बाजू व्यवस्थित पाहता येईल. हे पाहू शकतो पूर्ण किल्ल्याचा नजारा एका नजरेच्या टप्प्यातून या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे आपणाला. त्याही ठिकाणी पाहू शकतो आपण तटबंदी किंवा त्या ठिकाणी काहीतरी बांधण्यात आलेलं आहे. हे असा परिसर, हा या बाजूचा परिसर व हा एक या ठिकाणी बुरुज पाहायला भेटत आहे. मोठा आहे खूप बुरुजाचा भाग. या ठिकाणावरून खूप लांबवरचा परिसर पाहायला भेटत आहे आपल्याला. माझ्या या बाजूला पाहिलं तर महादरवाजा पाहायला भेटत आहे. या बाजूला जर आपण आलो तर आपणाला याची तटबंदी व पुढे आपण जे आत्ता बुरुजाव गेलतो तो बुरुज व्यवस्थित पाहायला भेटत आहे या ठिकाणी. या ठिकाणी वाड्याचे अवशेष असावेत पाहू शकतो. व्यवस्थित पाहायला भेटत खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. व आता आपण या बाजूला आलेलो आहे. बघू या साईडला आपणाला काय काय पाहायला भेटत आहे. गडाच्या पूर्ण पाठीमागील भागात आपण आता आलेलो आहे. ड
देवगिरीपेक्षा हा खूप मोठा असणारा हा किल्ला आहे. याचा घेरा अवाढव्य आहे. त्याही बाजूला तसाच किल्ला आहे, परंतु बहुतेक या बाजूला अवशेष काही नसावेत, काही दिसत नाहीत अवशेष या बाजूला. मेन त्या ठिकाणीच असावेत असा एक अंदाज, हे नाही केलं तरी चालेल. त्या बाजूला काही अवशेष नाहीत, कारण नैसर्गिक तटबंदी या बाजूला आहे, त्यामुळे तटबंदी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही भासली. पाठीमागचा भाग याचा समोर जो पाहत आहे तो ते आहे वेताळवाडी धरण, व तो वेताळवाडीचा किल्ला, तोही आपण करणार आहोत. वेताळवाडी धरण आणि वेताळवाडी किल्ला हा या बाजूचा शेवटचा भाग. या ठिकाणी अशी ही तटबंदी असावी. वेताळवाडी धरण आपणाला वाडीचे धरण, वेताळवाडी म्हणजेच वाडी, या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. व किल्लासुद्धा, किल्ल्यावर गाडी जाते आपली वेताळवाडीची, हा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तिथे आपण आता गडाच्या सोयगाव या तालुक्याच्या गावाच्या बाजूला आलेलो आहे. हे पाहू शकतो आहे डोंगराच्या पुढे सोयगाव सिटी आहे. या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात जनावरे चरत आहे. त्या ठिकाणी कोरीव दगड पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो गोरे ठिकाणी चरत आहे. पण आता सोयगावच्या बाजूचा एरिया पाहून घेऊ. आपण किल्ल्यावर कोणत्याही बाजूला गेलो तरी ती उंच टेकाडावरची जी वास्तू आहे ती लक्षात ठेवावी, म्हणजे या ठिकाणी चुकण्याची शक्यता फार कमी आहे. समोरच्या बाजूस आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे बऱ्यापैकी. त्या ठिकाणी आपण जाऊ. पाहू शकतो त्या बाजूला एक बुरुज आहे. या बाजूला आलो, सोयगावच्या बाजूला आलो आपण. समोर सोयगाव शहर पाहायला भेटत आहे. व त्या बाजूला आपणाला समोर माची पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण समोरच्या बाजूस एक बुरुज आहे, त्या माचीवर सुद्धा जाऊ आपण. सोयगाव माची नाव असावं तिथे. ही अशी पूर्ण तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व त्या बाजूला एक तिथं बुरुज आहे. आतील बाजूस जंगल आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, त्यामुळं नाही गेलं तरी चालेल. जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पाहावा किल्ला. या ठिकाणी बुरुज आहे, परंतु अडचण भरपूर आहे समोरच्या बाजूस. बाहेरून लांबून दर्शन घेऊ. बुरुज त्या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटत आहे आपल्याला. अशी तटबंदी पूर्ण बुरुजाच्या पुढं खूप लांब अशी ही तटबंदी पाहायला भेटत आहे. पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर तशी अशी लांबवर पसरलेली तटबंदी पाहायला भेटत आहे. समोरच्या बाजूसुद्धा
बुरुज आहे पाहू शकतो. हे पाहू शकतो आपण अशी ही तटबंदी समोरची ती माझी निहासी लांबपर्यंत आलेला. या ठिकाणी एक दरवाजा असावा तो हे पाहू आपण. या बाजूला आल्यानंतर या अशा वास्तूंचे अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला. वाडा असावा हा मोठा आहे वाडा. काटी घेतो एखादी असावी पाहू शकते कसा वाडा. वाड्याचे अवशेष आहेत. दरवाजा आहे बहुतेक. दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. बघा या बाजू वेताळवाडी कडून येणारा मार्ग आहे. ते पाहू शकतो दोन बुरुज भक्कम. दरवाजा पडलेला आहे याचा. हा परिसर पाहून आपण आता जो समोर बाकीचा भाग आहे तो पाहण्यासाठी जात आहोत. हा दरवाजा आहे वेताळवाडी दरवाजा असावा. वेताळ दरवाजा व्यवस्थित पाहिलेला आहे. बरेच अवशेष आहेत. हा दरवाजा आपण आता हा दरवाजा पाहिलेला आहे. खालून वेताळवाडीकडून आलेला रस्ता आहे. हा वेताळगड किल्ल्याकडून तो पाहून आपण पुढच्या प्रवासाला निघत आहे. असा हा एक सुकलेला तलाव या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तलावच आहे हा. पाणी सध्या नाही तलावात. काही एका तलावामध्ये आपण सुरुवातीला जो पाहिला त्या तलावामध्ये आपल्याला पाणी आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी पाणी नाही भेटत. या ठिकाणी परंतु आहे पाणी भरपूर त्या पहिल्या तलावामध्ये. आपण आता या दुसऱ्या बाजूला आलो शोईगावच्या पूर्ण अपोजिट साईडला. आता म्हणजे ही जी बाजू आहे ती आपण आता पाहिलेली आहे. समोरच्या बाजूस जी माची आहे ती आपण आता लांबून पाहिलेली आहे. त्या ठिकाणी आता काही जात नाही आपण. त्या ठिकाणी या बाजूला भरपूर प्रमाणात अवशेष आहेत. तटबंदी बुरुज पाहायला भेटतात. असं पाहू शकतो या बाजूचा भाग. पूर्ण नैसर्गिक तटबंदी आहे. आता हा वेताळ दरवाजा आपण पाहायला आलेलो आहे. या बाजूला अगोदर सुद्धा आपण दाखवला, पुन्हा एकदा आपण व्यवस्थित पाहू. या बाजूला दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत भक्कम असे, व खाली वेताळवाडी समोर. या बाजूला आपण आल्यावर आपणाला समोरच्या बाजूस त्या ठिकाणी वेताळवाडीचा किल्ला पाहायला भेटत आहे. समोरच्या डोंगरावर तो जो दिसत आहे तो या बाजूला वेताळवाडीच्या दरवाजापासून समोर धरणाच्या वरच्या बाजूला आपण वेताळवाडीचा किल्ला पाहू शकतो. आता आपण वेताळ दरवाजा पाहिलेला आहे व आता आपण किल्ल्याचा बाली किल्ला पाहण्यासाठी जाऊया. तर चला आता आपण जाऊया. गडाच्या कोणत्याही बाजूवर गेल्यानंतर ही जी वास्तू आहे बाली किल्ल्यावरची ती लक्षात ठेवायची, कारण की प्रत्येक जागेवरून आपल्याला ती दिसती व हरवण्याची पण शक्यता कमी आहे. या ठिकाणी एक आपणाला बुरुज पाहायला भेटत आहे, व या बाजूला असणारा हा भक्कम तलाव पाहायला भेटत आहे. खूप मोठा बांधीव तलाव आहे. गड खूप मोठा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अवशेष पाहायला भेटतात आपणाला. खूप मोठा
किल्ला आहे. आपण ही जी वास्तू आहे ती पाहिला जात आहे गडावरच. खूप मोठा परिसर आहे औषध संपन्न किल्ला. ही एक वास्तू या ठिकाणी आहे. ही वास्तू पाहून आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी जाणार आहोत. अशा या रस्त्याने आपण आता बहुतेक हा बालेकिल्ल्याचा भाग असावा तो पाहण्यासाठी आपण आता जात आहे. तलाव आहे त्या ठिकाणी एक मस्जिद आहे. असे अवशेष आहेत परंतु आज जायला रस्ता सापडत नाही आपल्याला. ठीक आहे, शोधू आपण. पाहू शकतोय असे किल्ल्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत बाली किल्ल्याचे, परंतु अडचण आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचू नाही शकत आपण. ठीक आहे, पाहू आपण तरी मार्ग शोधू. ठिकाणी एक दरवाजा पाहायला भेटत आहे आपल्याला, हे पाहू शकतोय. असा अशा रस्त्याने आपण बालेकिल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. बहुतेक या बाजूने रस्ता आहे अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो बालेकिल्ल्याचा भाग. त्या बाजून बघायला भेटलं तर बरं होईल. गाडी उपली येऊ शकते या बाजूला आरामशीर. या बाजूला काही अवशेष नाहीत. समोर एक बुरुज आहे, पाहू शकतोय. त्या ठिकाणी आपण बालेकिल्ल्या जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जायला रस्ता काही सापडत नाही आपल्याला. खूप अडचण व झाडे आहे, बघू शक्य झालं तर करून येतात नाही जात. याही बाजूने नाही, त्या समोरच्या बाजूशी एक बुरुज आहे. तसेच पुढल्यानंतर याही ठिकाणी एक बुरुज आहे, समोरच्या बाजूशी एक बुरुज आहे. परंतु आपणाला बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग काही केला सापडत नाही. खूप अडचण आहे, झाडे भरपूर असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता आपण परतीच्या मार्गाला लागू, कारण बराच वेळ झाला शोधतोय आपण मोवर जाण्याचा रस्ता, परंतु काही सापडत नाही. गंधार जंगल आहे चारी बाजूने खाली किल्ल्याच्या बाजूला. फायनली आपण सर्व चारी बाजूंनी फिरून रिटर्न आलो, परंतु आपल्याला या ठिकाणी
त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठंच रस्ता नाही सापडला. सर्व बाजूंनी ही मासराळाची झाडं आहेत, त्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे. ही वास्तू आपण आता मगाशी पाहिलेली आहे. हा या ठिकाणी एक चौतारा पाहायला भेटतो आहे व आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत. चला, तो आहे बालेकिल्ला आहे टॉपचा भाग सर्वात गडाचा, परंतु त्या ठिकाणी पोहोचणं खूप मुश्किल आहे, त्यामुळं आपण पर्यटन जात आहे. हा एक तलाव या ठिकाणी पाहायला भेटतो, बांधीव तलाव आहे. पाहायला भेटत आहे अशी पूर्ण या ठिकाणी एक आपणाला असे दोन शिलालेख पाहायला भेटत आहेत व्यवस्थित असे, आणि आत मस्जिद आहे पाई. या बाजूला आपणाला अशा काही वास्तू पाहायला भेटत आहेत व ही अशी कबर आहे. या रोडवरून आणल्यावर येते आपण हा तलाव पाहू शकतो. तळ्यापासून थोडं पुढे आल्यानंतर येथे पाहू शकतो एक दरवाजा किंवा कोठार पाहू शकतो आपण. हे येथे आपल्याला दिसून येत आहे, थोडी पडझड झालेली आहे पण आपल्याला चांगले तिथं अवशेष दिसून येतात. तिथे आपण लास्टला हा एक छोटा बुरुज पाहू शकतो, खूपच लांबपर्यंत हा बुरुज आहे. आणि या ठिकाणी आपण आता ती वास्तू पाहिली होती व त्याच्या बाजूला एक बुरुज पाहायला भेटत आहे. ही माचीच म्हणावी लागेल आपल्याला एक प्रकारची, ती समोरची माची आहे. या ठिकाणी आपल्याला असा एक दरवाजा पाहायला भेटत आहे. हाही आपण आत जाऊन व्यवस्थित पाहू. आतमध्ये आपल्याला असं कोठार पाहायला भेटत आहे, आरपार त्याही बाजूला आहे. पाहू शकतो असा दरवाजा आहे या बाजूला. समोरच्या बाजूस मेन एंट्रन्स आहे, तिथून आत आल्यानंतर या ठिकाणी आपण असा दरवाजा पाहू शकतो. आपण हा गडाचा शेवटचाच अवशेष बोलू शकतो व आपण आता हा हे पाहून परतीच्या प्रवासाला जात आहे. सर्व गड पाहून व्यवस्थित झालेला आहे आपला. आता ठिकाणी छोटासा बुजलेला दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो, त्याही ठिकाणी आहे व ही अशी तटबंदी. सर्व भाग पाहून आपण जय हिंद जय महाराष्ट्र. आता हा एक वाडा सभावर आल्यानंतर त्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. पूर्ण किल्ला पाहून आपण आता चला, पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला आता. आणि आता आपण जाणार आहे वेताळवाडीच्या अगोदर ज्या घटकोच लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी. तुम्हाला जंजाळा किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल.